खबर है वही जो दिखे सही। कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी कलम 144 जमावबंदी आदेश लागू केलेले आहे। तरी सर्व नागरिकांना विनंती आहे, आपण रस्त्यावर रस्त्याच्या आजूबाजूला उभे राहू नये, अन्यथा आपल्यावर कारवाई करण्याची याची सर्वांनी नोंद घ्यावी। मुंबई पोलीस आपल्या सेवेसाठी सज्ज आहे, पोलिसांना योग्य ते सहकार्य करा, पोलिसांना योग्य ते सहकार्य करा। ज्येष्ठ नागरिक लहान मुलांनी घराच्या बाहेर येऊ नये, पोलिसांना योग्य ते सहकार्य करा। मुंबई पोलीस आपल्या सेवेसाठी हजर आहे। अरे लेक्या गद्दी आणि दूध विक्रेते चालू राहणार आहे, ते बंद होणार नाही। सर्वांना मुंबई पोलिसांकडून विनंती आहे, आपल्या घराच्या बाहेर येऊ नका। कोरोना विषाणू संसर्गजन्य रोग एवढा डेंजर आहे, ते तुम्हाला पण घेऊन जाणार आणि आम्हाला पण घेऊन जाणार। त्याकरता माननीय पंतप्रधान साहेबांनी 14 दिवसाचा लॉकडाऊन केला आहे। तरी सर्वांनी आपण सुजन नागरिक आहात, सर्वांनी आपला विचार करा। कोरोना संसर्गजन्य रोग काय आहे, आपण आपले व्हॉट्सअप लावा। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी व्हॉट्सअप नंबर पण जाहीर केलेला आहे, त्यावर काय काय सूचना येतात, ते किती घातक आहे, त्याच्यामुळे काय दुष्परिणाम होतात, याची सर्व नागरिकांनी नोंद करा। पोलिसांना सहकार्य करा, पोलीस आपल्या सेवेसाठी तत्पर हजर आहे। कोरोना विषाणू संसर्गजन्य रोग पसरू नये म्हणून जनतेला विनंती आहे, जनतेने आपापली काळजी स्वतःची स्वतः काळजी स्वतः घ्या, पोलिसांना सहकार्य करा, पोलीस आपल्या सेवेसाठी हजर आहे। कोरोना विषाणू संसर्गजन्यच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी कलम 144 जमावबंदी आदेश लागू केलेले आहे, पोलिसांना सहकार्य करा, पोलिसांना सहकार्य करा। खबर है वही जो दिखे सही।